पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तसेच आवश्यक उपचारही करण्यात आले। यानंतर संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीविषयी माध्यमांना माहिती दिली। यात अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सोमय्या यांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं गेलं। संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती म्हणाले, किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेमध्ये जो हल्ला झाला त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे। तसेच त्यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा रक्तदाब अचानक वाढला होता। संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर त्यांचा बीपी सातत्याने वाढत होता, मात्र आता बीपी कंट्रोलमध्ये आला आहे। त्यांना मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांचा बीपीवर परिणाम झाला होता। ते पाठीवर पडले आणि त्यामुळे त्यांनी उजव्या हाताचा आधार घेतला होता। या उजव्या हाताला मुक्कामार लागलेला आहे। त्यांना एक दिवस संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते। आज किरीट सोमय्या यांना संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून किरीट सोमय्या यांची प्रकृती आता ठीक आहे। पायाखालची वाळू घसरली की माणूस एका अर्थाने बेफाम होतो, त्याला हे कळत नाही की आपण काय करतो। बुद्धे संपले की माणूस बुद्ध्यावर येतो। त्यामुळे सभ्यतेचा बुरखा जो पांघरला आहे तो फाटला आणि आता सगळ्याच ठिकाणी मूळ चेहरा आहे तो समोर यायला लागला। तुम्हाला जर असं वाटत असेल की किरीट सोमय्यावर हल्ला केला तर तुम्ही ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाबरागुळींच्या वेळेला केला का? किरीट सोमय्या घरी बसले। मुश्रीफांच्या वेळेला प्रयत्न केला का? किरीट सोमय्या घरी बसले। मुश्रीफांच्या वेळेला तर त्याला मुलूंच्या घरून निघू देत नव्हतं। किरीट सोमय्या गप्प बसणार आता कुठे? किरीट सोमय्या किरीट सोमय्या बहुतेक त्या सगळ्या गदारोळामध्ये बंद पडले, बहुधा जखमी झाले। म्हणजे माझे सगळे कार्यकर्ते आता त्या दिशेने धावले आहेत। संचेती हॉस्पिटलमध्ये गेले थोड्या वेळाने कळेल काय झालंय ते। तुम्ही काय कायदेशीर आणि कायदेशीर प्रश्न बांगड्या भरल्यात काय? त्यांचं राज्य आहे। तुमचं उत्तर कशा प्रकारचं असेल? कायदेशीर असेल भाषेत असेल नेहमीच उत्तर कायदेशीर आणि आम्हाला जे करायचंय त्याचं आम्ही इतकं चॅनल जवळ जाहीरपणे काही करण्याचं काही कारण नाही। त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। आमचा कायद्यावर विश्वास आहे। जरी हे कायदा हवा तसा वागवतायत, हवा तसा वाकवतायत। परवा पिंपरी चिंचवडला नगरसेवक केशव गुळवे माजी उपमहापौरनं दाखल केले केस दिले ज्या पोलिसांना जेलमध्ये पाठवलं का? तर म्हणजे ते खंड देऊन सुरू करतात। मग 92 जणांनी कंप्लेंट दिली, त्याला नाही अटक, त्याला अटक नाही, नोटीस काढली। अरे किती दिवस आहे चालणार? सगळा 5000 वर्षाचा या देशाचा इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळेला अन्याय झाला त्या त्या वेळेला ज्याच्यावर अन्याय होतो तो आणखी तडफेने उठतो। किरीट समोर स्वस्त बसणार ना? ते किरीट स्वस्त बसतो। जनहित न्यूज साठी सुनीता कसबे, पुणे।